केंद्र सरकारनं आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी नियमावली जारी केली आहे मतदारांसाठी त्यांची आधार माहिती मतदान ओळखपत्राशी जोडणं ऐच्छिक असलं तरी न जोडण्याची कारणं सांगावी लागणार आहेत एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर कायदा मंत्रालयानं याबाबतची नोटिफिकेशन जारी केली आहे याबाबत गेल्या वर्षी पारित झालेल्या निवडणूक सुधारणा कायद्यांना लागू करण्याची सुरुवात झाली आहे यासोबत गेल्या वर्षी पारित झालेल्या निवडणूक सुधारणा कायद्यांना लागू करण्याची सुरुवात झाली असून नवीन बदल एक ऑगस्ट दोन हजार बावीसपासून लागू होणार आहेत या नियमानुसार एक एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत ज्यांची नावं निवडणूक आयोगाच्या यादीत असतील त्यांना त्यांचा आधार क्रमांक आयोगाला सांगावा लागणार आहे यामुळं दुबार मतदानासारखे प्रकार टाळले जाणार आहेत आधार काढलं नसल्यास त्या व्यक्तीला वोटर आय डीच्या व्हेरिफिकेशनसाठी अकरा प्रकारची कागदपत्रं वापरता येतील